मित्रांनो, मी तुम्हाला आज पिवळ्या कोळीबद्दल माहिती देतोय. लाल कोळी तर सगळ्यांनाच माहिती होता, पण संत्र्यावर गेल्या वर्षीपासून पिवळ्या कोळीचा अटॅक वाढलाय. हा येल्लो माईट पानावर असे टिपके पाडणं, फळावर टिपके पाडणं आणि नंतर फळाची क्वालिटी खराब होणं, हा सगळा प्रॉब्लेम ह्या पिवळ्या कोळीमुळे होतो. याला बघण्यासाठी मायक्रोस्कोप किंवा चांगल्या प्रकारची भिंग लागते. हा सहजासहजी डोळ्यांनी दिसू शकत नाही, तर याच्यावर थोडंसं लक्ष द्यावं की पांढरा टिपका दिसला फळावर, झाडावर, पानावर, समजून घ्यायचं तो पिवळा कोळी आहे.